आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशविदेशातील लोकांशी आपले विचार मांडतील मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा सत्यांशी वा भाग असेल आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संपूर्ण नेटवर्क वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर हा कार्यक्रम श्रोत्यांना उपलब्ध असेल शेतकरी हा फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता झाला पाहिजे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं बगॅसपासून तयार होणारं बिटुमिन हे यापुढं रस्ते निर्मितीसाठी वापरलं जाणार असून उसापासून फक्त साखर बनवण्याऐवजी इथेनॉल तयार व्हावं असं सांगून लॉजिस्टिक पार्क सॅटेलाईट पोर्ट्स शीतगृह विमानतळ आयात निर्यात व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं धोरण असल्याची घोषणा त्यांनी केली आज मध्यरात्रीपासून देशातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा पूर्ववत सुमारे दोन वर्षाच्या कालावधीनंतर सुरू होणार असून नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं मार्च दोन हजार वीसमध्ये मध्ये कोविड महामारीमुळे नियमित अशी उड्डाणे बंद केली होती या प्रवासासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल असं मंत्रालयानं म्हटलं मंत्रा आहे यापूर्वी नागरी उड्डाण मंत्रालयानं जगभरातील लसीकरण आणि विविध भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर व्यावसायिक आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता राज्यातील युवक महिला दिव्यांग व्यक्ती विधवा आदींच्या कौशल्य विकासाला गती देण्यासाठी आता सीएसआर निधीतूनही मदत घेण्यात येणार असून राज्य शासन आणि विविध कॉर्पोरेट संस्था यांच्या एकत्रित सहभागातून कौशल्य विकासविषयक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली विकासासाठी दोन ते पाच कोटी रुपयांपर्यंतचा निधी सीएसआर किंवा स्वेच्छा निधीमधून खर्च केल्यास त्यासाठी राज्य शासन वीस टक्क्यांपर्यंत सहभाग देईल स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळालेल्या या गोपनीय या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातून आंतरराज्यीय गांजा तस्कर दोन चारचाकी वाहनातून बाहेरील राज्यातून गांजा घेऊन शहरात येणार असल्याची माहिती मिळाली वाहनांची दोन पंचा समक्ष झडती घेतली असता या दोन्ही वाहनांमध्ये एकंदर एकावन्न पाकिटांमध्ये मिळून एकशे तीन किलो आठशे एकोणचाळीस ग्रॅम वजनाचा साधारणतः एकतीस लाख पंधरा हजार एकशे सत्तर रुपयांचा गांजा आढळून आला प्रादेशिक हवामान विभागाद्वारे प्राप्त माहितीनुसार उद्या विदर्भातील हवामान अंशतः अभ्राछदित राहणार असून अकोला इथं बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या सर्वात अधिक तापमानाची नोंद करण्यात आली नागपूरचे तापमान एकोणचाळीस पूर्णांक चार इतके आज नोंदविले गेलं याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार